अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। बंजारा समाजसुधारक मंडळ आयोजित तीज उत्सव जामनेर शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। नागपंचमीच्या दिवशी साजरा केला जाणाऱ्या या तीज उत्सवानिमित्त महिलांनी पारंपरिक गीत गाऊन नृत्य केले, तर सर्व जाती धर्मांना एकतेचा संदेश देऊन सर्वांनी गुणगोविंदाने राहावे हा एक महत्त्वाचा संदेश या उत्सवाद्वारे देण्यात आला। यावेळी गुरुदेव सेवा आश्रम ट्रस्टचे श्याम चैतन्यजी महाराज, बंजारा समाज सुधारक मंडळाचे अध्यक्ष मदन सिंग राठोड, सचिव चतर सिंग राठोड, सोनू सिंग राठोड, निलेश चव्हाण, इंदल जाधव सर, राठोड अप्पा, गोपीचंद राठोड, चतर सिंग पवार गुरुजी, आत्माराम जाधव, प्रकाश चव्हाण, सदाशिव नाईक, डीडी नाईक, रणजित नाईक, ईश्वर नाईक, संदीप जाधव, पिंटू राठोड तसेच सर्व महिला भगिनी उपस्थित होत्या। जय श्री कृष्ण। गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मलीन संत श्री लक्ष्मण चैतन्यजी बापू यांच्या चरणी कोटी कोटी वंदन करून आज संत श्री सेवालाल महाराज मंगल कार्यालय या ठिकाणी आपण उपस्थित आहो। आणि आज नागपंचमीच्या या पावन मुहूर्तावर, शुभ मुहूर्तावर बंजारा समाज सुधारक मंडळ आयोजित तिजोत्सवचा आजपासून कार्यक्रम सुरू होत आहे। आणि या कार्यक्रमासाठी आमचे बंजारा समाज सुधारक मंडळ आणि आमच्या महिला भगिनी या आज उपस्थित आहे। आज या जे आपलं तिजोत्सव आहे त्याची कथा मला जी माहिती मी शॉर्टमध्ये सांगतो तुम्हाला की मां पार्वतीला प्रसन्न करण्यासाठी हे हा कार्यक्रमाचा नियोजन होत असतो। ही कथा एखाद्या वेळी जेव्हा वेळ असेल तेव्हा मी तुम्हाला सविस्तर सांगेल। पण आज मला आनंद आहे की बंजारा बांधवांच्या माध्यमातून आज बंजारा समाज सुधारक मंडळ यांनी आयोजित तिजोत्सव हा छानपणे आजची सुरुवात केलेली आहे। मी सगळ्यांना खूप धन्यवाद देईल की बंजारा बांधव ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने, ह्या उत्सवाच्या निमित्ताने एका ठिकाणी येतील आणि आपण एकता दाखवून आपली सामाजिक सांस्कृतिक हा आपला आपण समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत। कारण की येणाऱ्या पिढीला बंजारा समाजाची काय काय महत्व होते, काय काय त्यामध्ये त्यांची सगळी संस्कृती होती, काय काय उत्सव होते आणि त्याच्या पाठीमागचा उद्देश काय होता हे आमच्या सगळ्या बांधवांपर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्या पूर्ण बंजारा समाज सुधारक मंडळ यांच्या नियोजनमध्ये जो कार्यक्रम होते त्या कार्यक्रमाला मी खूप खूप शुभेच्छा देतो। आणि बापूजींच्या चरणी, भगवंताच्या चरणी, सेवालाल महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो की हा आजपासून सुरू होणारा कार्यक्रम भविष्यात अखंड चालो अशी मी शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपवतो। जय श्री कृष्ण। जय सेवालाल। मी अंजू पवार। आज सर्व आम्ही समाजातील बंधू भगिनी इथे जमलेलो आहोत कारण आमचा तिजोत्सव आहे आणि तिजोत्सव हा आम्ही खूप प्रेमाने आणि आनंदाने त्याला साजरा करणार आहे आणि जामनेरमध्ये सुरुवातीला म्हणजे पहिल्यांदाच हा उत्सव साजरा होतो आहे आणि याच्या पुढे तो परंपरागत चालेल अशी अपेक्षा ठेवून आज मी या तिजोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देते सर्वांना। बंजारा समाज सुधारक मंडळ जामनेर यांच्या आयोजनाखाली बंजारा समाजामार्फत आपला तीज उत्सव हा कार्यक्रम आम्ही करत आहोत। बंजारा हा समाज प्राचीन काळामध्ये फार होरपटलेला होता,
फार शंकर गौरी कुमारापासून हा तीज उत्सव हा कार्यक्रम प्राचीन काळापासून होत आलेला आहे आणि बंजारा समाज हा तीज उत्सव हा कार्यक्रम फार प्राचीन काळापासूनच करत आलेला आहे. पण यावेळेस असं वाटते की बंजारा हा समाज म्हणजे उत्सवापासून म्हणजे होळी उत्सव असो या तीज उत्सव असो हा आपण सोडत चाललेलो आहोत. याचं कारण वेगळं आहे, जे शिकलेले आहेत ते शहरात गेले आणि त्यांना काही गरज राहिली नाही, त्यामुळे हा हळूहळू हा विसर पडलेला आहे. त्यामुळे आम्ही हा बंजारा समाज सुधारक मंडळामार्फत हा तीज उत्सव हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. बंजारा समाज सुधारक मंडळामार्फत आम्ही जो कार्यक्रम केलेला आहे आणि ह्यामार्फत आम्ही हा सर्व कार्यक्रम आयोजित करणार आहोत. तीज उत्सव हा फार प्राचीन आपल्या समाजामध्ये तीज उत्सव असो या होळी उत्सव असो फार 15-15 दिवस हा कार्यक्रम होतो. आज जर बघितलं तर काहीच होत नाही. मग आम्ही हा विचार केल्यानंतर हा तीज उत्सव कार्यक्रम बापूच्या चरणी गेलो आणि बापूंना आम्ही विनंती केली, बापू आपल्याला हा कार्यक्रम करायचे. तर बापू म्हणाले की आपल्याला समाज सुधारक मंडळाच्या अंधाराखाली म्हणजे त्यांच्या नियोजनाखाली हा कार्यक्रम घ्यावा आणि आपण ते सुरळीत करू. त्यानुसार म्हणजे आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तीज उत्सव हा म्हणजे तिजामुळे आपल्या ज्या अडचणी असतील रूढी परंपरेमध्ये बरेच संकट येतात आणि या तिजामुळे बरेच संकट दूर होतात असं ह्या प्राचीन काळामधून स्मृती पुराणामधून हे उल्लेख झालेला आहे. त्यामुळे हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. जय श्री कृष्ण. हा सुधारक मंडळ तर्फे हे जो कार्यक्रम आता आयोजित केले गे हे अतिशय एक आदर्श असा कार्यक्रम बाबा समाज सुधारक मंडळ येरो बा अभिनंदन. म्हणजे कार्यक्रम आहे रे उद्घाटक आपल्या परिसरामध्ये एक महान संत शिरोमणी संत श्याम चैतन्यजी बापू महाराज उद्घाटन केते पुनर्भी अभिनंदन करूचे म्हणून हार्दिक शुभेच्छा देऊचे सणानिमित्त. हे जो परंपरागत जो कार्यक्रम बंजारा समाजाला अनेक कार्यक्रम आपण अनेक उत्सव आपण साजरे करतो पण होळी दिवाळी आखाजे वगैरे जे काही ओ माय तिजेर हे उपक्रम मात्र श्रेष्ठचं की अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारे सणचं यार माहिती बहुतेक लोक कोणी पण एम आय सार धार्मिक सण घडवतो एम आय तर हे उत्सव माही जो काही आपण याचं लोक सहभागी याचं हे उपक्रम अतिशय आणि विशेषतः म्हणजे आज जो शेवटारी बंजारा समाजाचा कार्यक्रम पावसाळी एम आय तर हे जो उपक्रमचं ही सारी सणमय श्रेष्ठ असं प्रकारे उपक्रमचं आणि शेवटी समाजाचे संस्कृतीवर पालन कारण हे सणे उपदेशीच आपण संस्कृतीवर पालन करा ही सिद्ध चात्रा शब्द बोल गुरु. आज तीज उत्सव निमित्त सर्व उपस्थित माझे बंजारा बांधव व बैला महिला भगिनी तसेच आपले परमपूज्य श्याम चैतन्य महाराज आजच्या दिवशी सर्वत्र नागपंचमी हा सण साजरा होत आहे. आजच्या या नागपंचमीच्या दिवशी आपण सर्व बंजारा बांधव व महिला भगिनी तसेच महाराज व उपस्थित बालगोपाल मंडळी यांना नागपंचमीच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. आलेल्या मान्यवरांचे जामनेर समाज सुधारक बंजारा मंडळ यांच्या वतीने मी हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करतो. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे हा जो तीज उत्सव जो आहे ही आपली जी बंजारा संस्कृती आहे ही बंजारा संस्कृती कशी टिकून राहील आणि आपली बंजारा समाजामध्ये जे वेगवेगळे सण साजरे केले जातात आपला बंजारा समाज हा इतर समाजापेक्षा एक वेगळंपण या माध्यमातून दिसतं. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे जसं शिव पार्वती यांचं पुनर्मिलन या अशा पवित्र दिनी त्यांचं एकमेकांना प्रसन्न करण्यासाठी आणि पवित्र मिलन घडवण्यासाठी हा जो सण साजरा करण्यात येत आहे त्या सणाचं सिदोरी म्हणून आपला जो समाज आपले जे मागचे दैव जे वेगवेगळे सण हे जसं आपण होळी सण साजरा करतो श्रीकृष्ण जी कथा सांगितली जाते महाराज सांगतात त्यांच्या याच्यातून सत्संग जे सत्संग होतात महाराजांच्या होळीच्या वेळेस महाराज आपल्याला मार्गदर्शन करतात तसंच आजच्या रोजी जे शिवपार्वतीने जसं महाराजांनी सांगितलं त्यांना प्रसन्न करण्यासाठी हा जो
तीज उत्सव साजरा करण्यात येत आहे. तसंच आपली जी पत्नी असते सौभाग्यवती असते ती आपल्या पतीसाठी त्यांना चांगलं आयुष्य मिळावं या तीज उत्सव निमित्ताने ती आराधना करते आणि शिवपार्वतीचं पूजन करते. या दिवशी सर्व बंजारा बांधव एकत्र येऊन जो तीज उत्सव साजरा करताय याच्यामध्ये एक युनिटी दिसते आणि आपली जी समाजाची जी रूढी परंपरा आहे त्याला ही चालना मिळते. याच्यात आपल्याला जे नवीन युवा वर्ग आहे हे त्यांना एक संस्कृती टिकून राहावी म्हणून हाच हे वेगवेगळे सण वेगवेगळ्या माध्यमातून साजरे केले जातात. आलेल्या सर्व मान्यवरांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि पुनश्च शुभेच्छा देऊन इथे थांबतो. जय श्री कृष्ण, जय सेवाला. आज या तीज उत्सवानिमित्त जमलेले समाज बांधव चेतनजी महाराज यांच्या आशीर्वादाने आणि बंजारा समाज सुधार मंडळाच्या मार्गदर्शनाने आज हा बंजारा समाज एकत्र करण्याचा हेतू किंवा आपल्या संस्कृतीचे जे समाजकार्य जे रूढी परंपरा आहे ती कायम राहावी आणि पुढे येणाऱ्या पिढीला त्याचं मार्गदर्शन व्हावं याच हेतूने हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. आज आलेल्या सगळ्यांना मी मनस्पूर्वक अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो. आज या तीज उत्सवानिमित्त मी मदनसिंग हिरासिंग राठोड आपणा सर्वांना शुभेच्छा देतो. चेरो तेवरच समाज रो माई आदर शिर तार दे तस जदोर तेर दूर ते तेरो दा सस्क्रो तेरो पालन एरो सारे वयन पालन करणो ते येरो ते या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.